केंद्रातील मोदी सरकारने सलग 8 वर्ष पूर्ण केले आहे. या 8 वर्षाच्या काळात सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने विविध योजना केल्या आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संवाद साधून योजनेची माहिती घेतली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस रमामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान या योजनांची लाभार्थी कल्याण संमेलनामध्ये सहभागी झाले होते. मी कुमारी भाग्यश्री मनोहर गवई, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद बुलढाणा अंतर्गत आदर्श शहर स्तर संघ यांनी शहर आमचे शहर उपजीविका केंद्र असून बचत गटांनी उत्पादित केलेला ज्या 400 महिला बचत गटांचं जे उत्पादित केलेला माल आहे तो आमच्या केंद्रामार्फत आम्ही सेलिंग करतो. त्यामध्ये ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यांचे करतो. तसेच महिलांनी जो माल वितरित केलेला आहे तो आमच्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही बुलढाणा शहरामध्ये तो वितरित करतो. आतापर्यंत जवळपास 40 प्रोडक्ट आमच्या केंद्रामध्ये महिलांनी तयार केलेले आहेत. नमस्कार, मी कोमल विनायक भाग्यवंत. केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत आमचा एक दंत महिला बचत गट आम्ही स्थापन केलेला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मशरूम सेंटर हे नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आमच्या गटातील 10 महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आम्ही या गटाचा ह्या संधीचा लाभ घेऊ शकलो याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. माझं नाव माधुरी सुनील उभरांडे. मी निशिगंधा महिला बचत गटातर्फे काम करत आहे आणि आम्ही आतापर्यंत 4 प्रकारचे लोन उचललेले आहे आणि या लोनचा आम्हाला खूप चांगला फायदा मिळालेला आहे. आणि आमच्या गटामध्ये 10 महिला आहे आणि त्या सर्व आपल्या सर्व रोजचे काम आटपून समजा मधला जो वेळ आहे तो आम्ही एकत्र येऊन हे सर्व उद्योग करतो आहे. याच्यामध्ये आम्ही कुरडई, पापड आणि विशेष म्हणजे आवळ्याचे लोणचे वगैरे आणि सरबत आणि आवळा कँडी हे पण खूप प्रकारे तयार केलेलं आहे यामध्ये. माझं नाव शेख याकूब आहे. मी आर्टचे फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय करतो आणि मला त्या कोरोना काळामध्ये PM मोदी सोनेरीमधून मला 10,000 रुपयेचा लाभ भेटलेला आहे. त्याचा व्यवसायामध्ये त्याचा हे लावलेला आहे पैसा आणि त्या व्यवसायामध्ये मला त्याच्या आर्थिक पद्धत जास्त भेटलेली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी व धन्यवाद करतो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.